तर ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी रामदास कदमांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. रामदास कदमांनी मंत्री असताना पदाचा वापर करून अनेक घोटाळे केल्याचं परबांनी म्हटलंय. तर माझ्यावरचे सगळे आरोप हे खोटे असल्याचं म्हणत रामदास कदमांनी परबांना प्रत्युत्तरही दिलंय. रामदास कदम यांच्या भूखंडाची प्रकरणं मी आपल्याला सांगतोय. खेडमध्ये एक नगरपालिकेच्या मालकीचा भूखंड होता. ही जागा खेड नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरित पट्ट्यासाठी. जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या यात सगळ्या घोटाळे केलेले आहेत, त्याच्यात खोटे दाखले आहेत, त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने, शिवतेज आरोग्य संस्थेने केलेला आहे. या संस्थेचे अध्यक्ष, तत्कालीन मंत्री, विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले आहे. विविध प्रकारचे बाईंवरती आरोप झाले आणि बाईंनी या संदर्भामधले हे आरोप 100% चुकीचे, दिशाभूल करणारे, खोटे आणि माझी मारहाणी करणारे आहेत. मी तर अनिल परबला डायरेक्ट मी आवाहन करतोय की बाप दाखवण्याचं साधं खाल्लं, मला पेपर दे काय कुठे काय चेट दे. ह्या इमारती 2007 सालापासून बांधकाम झालंय, त्यामधली एकही इमारत अनाधिकृत नाही. त्यांचे आरोप केलेले आहेत ते 100% चुकीचे आहेत. याबाबत मुंबईला मी जाईन, माझ्या वकिलांचा सल्ला घेईन आणि अनिल परबवरती मी अपघात नुकसानीचा दावा ठोकीन. बाप दाखव नाही तर साध्य खाल.